मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने, म्हणजे हा खर तर रोहितनी शब्द आणलाय महाराष्ट्रात आणि आता तो व्यवस्थित चिकटतोय सगळीकडे. मी बोलत पण नाही तो शब्द, पण तुमच्या सगळ्यांची परवानगी, दिलगिरी घेऊन, माफी मागून मी हा शब्द वापरते की मलिदा गँग. हे खूप दुर्दैव आहे आणि मला वेदना होतात हा शब्द वापरताना, कारण का मी साधारण असे शब्द वापरत नाही, बोलत नाही, पण खूप वाईट वाटतं असं बोलताना की ही मलिदा गँग. म्हणजे काल तर मी धक्कादायक, मला एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला, मला वाटलं तो AI होता. मी फोन केला की अहो नका नका ट्वीट बीट करू नका, खोटा व्हिडिओ आहे. म्हणजे मला खरंच वाटत नाही, माझी मुलं लहान असताना कार्टून नेटवर्क मध्ये अशा गोष्टी मी पाहायचे की एक अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो. या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी वास्तव व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या आणि माझ्या. तिथे लकी आपण आहोत, भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं. एखादी तिथे स्कूल बस असती, आपल्यापैकी कोणी असतं, कोणी असू शकत होतं. तिथे एक बस असती ज्याच्यात 100 लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात, काय केलं असतं, त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि तुमच्या